छत्रपतींचा विचार म्हणजे कोल्हापुरात उद्यापासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। शिंगणापूर उपसा केंद्रातील पंपात बिघाड झाल्याने पंचगंगा नदीतून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होऊ शकणार नाहीये। त्यामुळे शनिवारपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा होईल। त्यामुळे कोल्हापूरकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे। संभाजीनगर शहरातील नळांना लवकरच वॉटर मीटर बसवले जाणार आहे। शहरात अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे। त्यानंतर व्यावसायिक आणि घरगुती मिळून जवळपास 3 लाख नळांना वॉटर मीटर लावले जातील अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे। डोंबिवली शहरात आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 9 ते रात्री 9 वाजता 12 तास पाणी पुरवठा बंद असेल। नेतिवली मधील जलशुद्धीकरण केंद्राच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। बदलापुरातील बेलवली परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। इथले नागरिकही जलकुंभाच्या परिसरातच कचरा टाकतात। विशेष म्हणजे इथूनच जीवन प्राधिकरण मुख्य कार्यालयापासून अवघ्या काही मीटरवर आहे। त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे। धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस। संरक्षक नेमावा अशी मागणी नागरिकांकडून होती। शहापूर शहरातील नाशिक मुंबई महामार्गापासून संत तुकाराम महाराज चौक या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली। या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती। त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता। याबाबत झी 24 तासने बातमी दाखवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं काम हाती घेतलंय। मुंबई परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डबल डेकर बोगदे उभारण्याचा विचार सुरू आहे। याचा अभ्यास करण्यासाठी 3 ज्येष्ठ अधिकाऱ्यांची समिती सरकारने नेमली आहे। मुंबईतील एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाचा आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलाय। त्यावेळी डबल डेकर बोगद्यांबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीयेत। मात्र या शाळा सुरू ठेवण्यासाठीच्या प्रस्तावाने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। 4,800 शाळा बंद करण्याऐवजी नवीन प्रस्ताव शालेय शिक्षण आयुक्तांनी सादर केलाय। या शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करण्यापेक्षा निवृत्त शिक्षकांना त्या चालवण्यासाठी देण्याचा हा प्रस्ताव असल्याचं समजतंय। कोल्हापूर बेंगळुरू आणि कोईमतूर विमानसेवा आजपासून सुरू होणार आहे। नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऑनलाईन हिरवा कंदील दाखवून या विमानसेवेला प्रारंभ करणार आहेत। मुंबईच्या KM रुग्णालयात येत्या 10 दिवसात AICU म्हणजेच अनेस्थेशिया इंटेन्सिव्ह केअर युनिट सुरू करण्यात येणार आहे। या वॉर्डात रुग्णांसाठी 12 बेडची सुविधा असणार आहे। हाडांच्या विकृतीच्या उपचारांशी संबंधित रुग्णांसाठी ऑर्थो वॉर्डही सुरू करण्यात येणार आहे। मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या नामांतरणाचा प्रश्न पुन्हा पेटणारे महाविकास आघाडी सरकार असताना या तीनही पुनर्विकास प्रकल्पांचं नामकरण झालं होतं। मात्र आता राज्य सरकारकडून नामकरण नव्यानं होण्याची शक्यता वर्तवली जाते। बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात दाखल जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय। बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला शिरीष पटेल आणि सुलक्षणा महाजन यांनी विरोध करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना आता बायोमेट्रिक हजेरी लागू केली जाणार आहे। त्यामुळे वेळेत हजर न राहणाऱ्या कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांना चांगलाच चाप बसणार आहे। कोकणातील एका ग्रामस्थाच्या तक्रारीनंतर ग्रामविकास विभागाच्या आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे। लोणावळ्यातील वाहतुकीबाबत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। लोणावळ्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली। शहरातील वाहतूक समस्येवरील उपाययोजनांसाठी बैठक पार पडली आहे आणि त्यावेळी हे आदेश देण्यात आले। मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार आहे। हवामान खात्यानं तशी शक्यता वर्तवली। उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहरींमुळे हुडहुडी भरली आहे। मुंबईत तापमानाचा पारा 16 अंशांवर घसरलाय। मुंबईसह राज्यभर पुढील 4 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे। रत्नागिरीत कडाक्याची थंडी पडली आहे। सलग 3र्या दिवशी दापोलीचा पारा 10 अंशांखाली घसरलाय। त्यामुळे कडाक्याची थंडी पडू लागल्यानं नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतलाय। नंदुरबारमध्ये तापमान अचानक 6 अंशानं वाढलंय। काल तापमान 11 अंशांवर होतं। आज अचानक तापमान 17 अंशांवर गेलंय आणि त्यामुळेच कडाक्याची थंडी गायब झाली। त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। हवामान खात्याचा शीतलहर कायम राहील असा अंदाज साफ चुकीचा ठरलाय असं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे।